जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण कोतवाल भरती पेपर बघणार आहोत नागपूर जिल्ह्याचा। 23 जुलै 2023 जो संपन्न झाला त्याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया। कशा प्रकारचे क्वेश्चन विचारण्यात आले होते सगळे क्वेश्चन आपण स्पष्टीकरणासह बघूया। तर विद्यार्थी मित्रांनो, सॉरी काल मी व्हिडिओ नाही बनवू शकलो, कारण काल थोडं बाहेर गेल्यामुळे मला व्हिडिओ नाही बनवता आला। तर आज आपण या व्हिडिओबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया। त्याआधी जर चॅनलवर कोणी नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकनचं बटन प्रेस करा। तर चला विद्यार्थी मित्रांनो, चालू करूया व्हिडिओला। बघा, जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर कोतवाल पदाकरिता लेखी परीक्षा 2023। बघा, दिनांक 23 जुलै 2023। ओके, एकूण प्रश्न होते 50 आणि एकूण गुण होते 100। ठीक आहे, तर बघा कशा प्रकारचा पेपर विचारण्यात आला होता। पहिला प्रश्न बघूया आपण। पहिला प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या तालुक्यात पंचायत समिती अस्तित्वात नाही। ठीक आहे, कोणत्या तालुक्यामध्ये पंचायत समिती अस्तित्वात नाही। तर बघा, कोणत्या तालुक्यामध्ये पंचायत समिती नाही विद्यार्थी मित्रांनो, तर ती बघा नागपूर शहर। ठीक आहे, नागपूर शहरमध्ये पंचायत समिती नाही। ठीक आहे, तर आता बघा नागपूर जिल्ह्यामध्ये जर आपण विचार केला तर एकूण किती तालुके आहेत, तर नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण 14 तालुके आहेत। बरोबर आहे, नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण तालुक्यांची संख्या किती आहे, 14। आणि एका जिल्ह्यामध्ये पंचायत समिती नाही, तर नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण पंचायत समित्या किती, तर एकूण नागपूर जिल्ह्यामध्ये 13 पंचायत समित्या आहे। ठीक आहे, 13 याचीसुद्धा तुम्हाला माहिती असू द्या। नंतरचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न बघा, विद्युत ऊर्जा खालीलपैकी कोणत्या उपकरणाद्वारे मोजली जाते। ठीक आहे, विद्युत ऊर्जा कोणत्या उपकरणाद्वारे मोजली जाते, तर कोणत्या उपकरणाद्वारे मोजली जाते विद्यार्थी मित्रांनो, ॲमीटर, डायनामो, इलेक्ट्रोमीटर आणि अल्टोमीटर। तर कोणत्या याच्यानुसार ती मोजली जाते, तर ती मोजली जाते ॲमीमीटरने। ठीक आहे, ॲमीटर या उपकरणाद्वारे ती मोजली जाते। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा काय म्हणतो, ज्या उपग्रह भ्रमण कक्षांची पृष्ठभागापासून उंची, रिकामी जागा किंवा जास्त असते त्या कक्षांना उच्च कक्षा म्हणतात। आता बघा, कोणत्या कक्षांना उच्च कक्षा म्हणतात, त्याची उंची किती पाहिजे भूपृष्ठावरून, तर त्याची उंची एकंदरीत पाहिजे विद्यार्थी मित्रांनो 35,780 किलोमीटर। ठीक आहे, 35,780 किलोमीटर एवढी उंची पाहिजे, तेव्हा त्याला काय म्हणतात, उच्च कक्षा असे संबोधले जाते। पुढचा प्रश्न बघा, चौथा, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली। आता बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, सत्यशोधक समाज। ठीक आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली, तर कोणी केली विद्यार्थी मित्रांनो, तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली। ठीक आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली, महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली। ठीक आहे, तर कधी केली सत्यशोधक समाजाची स्थापना, तर 24 बघा 1873 केली, किंवा 1873 24 सप्टेंबर 1873 महात्मा फुलेजींनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली। ठीक आहे, अजून महात्मा फुलेजींनी काय केलं, तर पुण्यामध्ये महिलांची पहिली शाळा सुरू केली। बरोबर आहे, पुण्यामध्ये महिलांची पहिली शाळा सुरू केली बुधवारी पेठमध्ये, राईट, बुधवारी पेठमध्ये। आणि केव्हा केली, तर ती केली 1848। ठीक आहे, पुण्यामध्ये पहिली शाळा सुरू केली 1848 बुधवारी पेठमध्ये। आता नंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे ऑप्शन्स बाकीचे 3 जे ऑप्शन्स आहे ते सुद्धा आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे। ती आणि बघा, याच्यावर समाजासाठी प्रश्न विचारण्यात आलेला आहे। जर याच्यानंतर जे कोतवाल भरती आहे त्यांना समाजावरचं माहीत असणे आवश्यक आहे की कोणत्या व्यक्तींनी, कोणत्या समाजसुधारकांनी कोणत्या समाजाची स्थापना केली। तर बघा, आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली। ठीक आहे, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली। महर्षी शिंदे यांनी काय केलं, महर्षी शिंदे यांनी डिप्रेस क्लास मिशन ठीक आहे, डिप्रेस क्लास मिशनची स्थापना केली। ठीक आहे, केव्हा, 1906 मध्ये। आता बघा, डिप्रेस क्लास मिशनची स्थापना महर्षी शिंदे यांनी केली 1906। अजून विद्यार्थी मित्रांनो बघा, 1906 मध्ये अजून काय झालं होतं, तर 1906 मुस्लिम लीगची स्थापना झाली होती। ठीक आहे, मुस्लिम लीगची स्थापना झाली होती 1906 मुस्लिम लीग। आणि 1905 बंगालची फाळणी झाली होती। ठीक आहे, 1906 मुस्लिम लीगची स्थापना झाली होती। आणि लोकहितवादी कोणाला म्हणतात असा जरी क्वेश्चन तुम्हाला आला तर त्याचं उत्तर काय राहील, तर लोकहितवादी म्हणून कोणाला ओळखले जाते किंवा लोकहितवादी असे टोपण नाव कोणाचे आहे, तर ते आहे विद्यार्थी मित्रांनो गोपाळ देशमुख। ठीक आहे, गोपाळ हरी देशमुख यांची, गोपाळ हरी देशमुख।
ठीक आहे. गोपाळ हरी देशमुख यांचे लोक यांना लोकहितवादी म्हणून ओळखले जाते. समजलं तुम्हाला? पुढचा प्रश्न बघा. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण? आता बघा, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण? ठीक आहे, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? तर विद्यार्थी मित्रांनो, कोण होते स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री? तर ते होते सरदार वल्लभभाई पटेल. कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल. आणि जर तुम्हाला असा प्रश्न आला की स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते, तर स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते सी राजगोपालाचारी. बघा, सी राजगोपालाचारी, ठीक आहे, स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते. ठीक आहे, आणि आता करंटमध्ये आपल्या देशाचे गृहमंत्री कोण आहे? तर ते आहे अमित शहा. ठीक आहे, अमित शहा. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा, कोतवाल भरती संभाव्य प्रश्नपत्रिका आपण टाकतो दर 2 दिवसाबाद. त्या प्रश्नपत्रिकेमध्ये हे सगळे प्रश्न आलेले आहे, तुम्ही ते सगळी प्रश्नपत्रिका बघा. आणि पुलीस भरतीसुद्धा मी टाकलेली आहे, त्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न आलेले आहे. आता बघा नंतर महत्त्वाचे समाज. बघा, हे मी तुम्हाला लिहून दिलं की हे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. महत्त्वाचे समाज, महत्त्वाचे समाज ब्राह्मण समाजाची स्थापना कोणी केली, प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली, आर्य समाजाची स्थापना कोणी केली, आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली, तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या विद्यार्थी मित्रांनो. बघा, ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन घ्या, कारण हे तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. ओके, पुढला प्रश्न बघा. आणि या PDFची, या प्रश्नपत्रिकेची तुम्हाला PDF टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे, आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो विद्यार्थी मित्रांनो. ओके, पुढला प्रश्न बघा. लोकमान्य टिळकांनी पुरस्कृत केलेल्या चतुर्सूत्रीमध्ये प्रामुख्याने स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशी आणि रिकामी जागे या बाबींचा समावेश होतो. बघा, लोकमान्य टिळकांनी 4 चतुर्सूत्रीचा वापर केला होता. कोणकोणत्या? तर स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशी आणि बहिष्कार. स्वदेशी आणि काय? बहिष्कार. आपलं उत्तर येणार बहिष्कार, ऑप्शन नंबर ए, बहिष्कार. ठीक आहे, नंतरचा प्रश्न बघा. करा किंवा मरा हा मंत्र महात्मा गांधीजींनी कोणत्या चळवळीमध्ये दिला? ठीक आहे, करा किंवा मरा हा मंत्र महात्मा गांधीजींनी कोणत्या चळवळीमध्ये दिला? कोणत्या चळवळीमध्ये दिला विद्यार्थी मित्रांनो? तर तो दिला कोणत्या चळवळीमध्ये दिला? तर तो दिला सवनीय कायदेभंगमध्ये. काय? सवनीय कायदेभंगामध्ये दिला. ठीक आहे, तर बघा, सॉरी विद्यार्थी मित्रांनो, करा किंवा मरा, ठीक आहे, करा किंवा हा मरा हा मंत्र महात्मा गांधीजींनी कोणत्या चळवळीमध्ये दिला? तर तो दिला चले चले जाओ चळवळ. ठीक आहे, भारत छोडो आंदोलन, चले जाओ चळवळ यामध्ये दिला. आणि चले जाओ चळवळ हे केव्हा झालं होतं? 1942. ठीक आहे, भारत छोडो आंदोलन केव्हा झालं होतं? तर 1942, 9 ऑगस्ट 1942. त्याच्यानंतर बघा, दांडी यात्रा केव्हा झाली होती? 1930. ठीक आहे, दांडी मार्च 1930 झालं होतं. सहकार चळवळ केव्हा झाली होती? तर सहकार चळवळ झाली होती 1920. ठीक आहे, 1920. आणि सवनीय कायदेभंग केव्हा झाला होता? तर तो झाला होता विद्यार्थी मित्रांनो 1930. ठीक आहे, तर ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. नंतरचा प्रश्न बघा. महाराष्ट्रात रिकामी जागा येते नीलगिरी या वृक्षापासून कागद बनवण्याचा प्रकल्प आहे. ठीक आहे, तर कोणत्या वृक्षापासून कागद नीलगिरी या वृक्षापासून कागद कुठे बनवले जाते? तर बल्लारपूर. ठीक आहे, ऑप्शन नंबर ए इज राईट, ऑप्शन नंबर ए इज राईट. पुढचा प्रश्न बघा. भारतात कोतवाल हे पद सर्वप्रथम केव्हा निर्माण झाले? तर केव्हा निर्माण झाले भारतामध्ये कोतवाल हे पद? विद्यार्थी मित्रांनो, कोतवालाच्या प्रश्नपत्रिका आम्ही टाकलेल्या आहे, संभाव्य प्रश्नपत्रिका, त्याच्यामध्ये हे प्रश्न आलेले आहे, तुम्ही ते बघून घ्या. तर बघा, भारतात कोतवाल हे पद सर्वप्रथम केव्हा निर्माण झाले? तर ते झाले विद्यार्थी मित्रांनो, केव्हा निर्माण झाले? तर ते झाले मुघल, ठीक आहे, मुघल काळामध्ये. केव्हा निर्माण झाले? मुघल काळामध्ये निर्माण झाले. ठीक आहे, पुढला प्रश्न बघा. खालीलपैकी कोणते काम कोतवालाचे नाही? कोणते काम कोतवालाचे नाही? बघा, ए गावामध्ये घडलेल्या गुन्ह्यांची माहिती पोलीस पाटलांना देणे हे तर काम कोतवालाचं आहे. गावात दवंडी देऊन सरकारी आदेशाची माहिती देणे हे सुद्धा आहे. गावातील जन्ममृत्यूची जन्ममृत्यूविवाहांची नोंद ठेवणे, ठीक आहे, हे काम कोतवालाचं नाही. ठीक आहे, गावातील शासकीय दप्तराची सरकारी कार्यालयामध्ये ने आण करणे हे सुद्धा काम कोतवालाचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं उत्तर राहील ऑप्शन नंबर सी. ठीक आहे, पुढला प्रश्न बघा.
पुढला प्रश्न बघा, नागपूरचे पहिले राजा भोसले राजा कोण होते? ठीक आहे, नागपूरचे पहिले भोसले राजा कोण होते? तर ते होते विद्यार्थी मित्रांनो रघुजी राजे. ठीक आहे, रघुजी राजे केव्हा? तर ते होते 1739 मध्ये. ठीक आहे, 1739 ते 1755 त्यांचा काळ होता. ठीक आहे, 1739 ते 1755. ठीक आहे, पुढला प्रश्न बघा, लोणार सरोवर कोणत्या खडकापासून बनलेले? आता बघा, लोणार सरोवर हे कोणत्या खडकापासून बनलेले आहे? तर लोणार सरोवर हे कुठे आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर त्या विद्यार्थी मित्रांनो बुलढाणा. ठीक आहे, बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार सरोवर आहे आणि त्या सरोवराला खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणून सुद्धा ओळखले जाते. ठीक आहे, खाऱ्या पाण्याचे सरोवर त्याला म्हटले जाते. तर ते कोणत्या खडकापासून बनले आहे? तर ते विद्यार्थी मित्रांनो बेसाल्ट या खडकापासून बनले आहे. ठीक आहे, बेसाल्ट. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा रिकामी जागा या राज्यासोबत आहे. ठीक आहे, महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा कोणत्या राज्यासोबत आहे? तर ती बघा, महाराष्ट्राची सीमा ही कोणत्या राज्यासोबत आहे सर्वात जास्त? तर ती आहे मध्य प्रदेश. ठीक आहे, मध्य प्रदेश. पुढचा प्रश्न बघा, एका नावेत सरासरी 22 किलो वजनाची 25 मुले बसली. ठीक आहे, नावाड्यासह सर्वाचे वजन 25 केजी झाले, तर नावाड्याचे वजन किती? बघा, आपण गणित जे व्हिडिओ टाकले आहे कोतवाल भरतीवरचे, त्याच्यासुद्धा हा प्रश्न, त्याच्यामध्ये मी हा प्रश्न घेतलेला आहे आणि मी जे प्रश्न टाकले विद्यार्थी मित्रांनो त्यामधून सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेले आहे. तर बघा, एका नावेमध्ये सरासरी 22 केजी वजनाची 25 मुले बसली. किती मुले बसली? तर 25. तर 25 गुणिला आपण 22 करूया, कारण सरासरी दिली आहे. तर सरासरी काय करायचं? 22 करायचं. बघा, 25 गुणिला जर 22 केलं तर किती होतात? 550. ठीक आहे, किती होतात? 550. नंतर काय म्हणते बघा, नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन 24 किलोग्राम झाले. आता बघा, 25 मुले होते, त्याच्यामध्ये एक व्यक्ती वाढला तर किती होणार? 26 गुणिला त्यांची सरासरी किती आहे? 24. ठीक आहे, जर आपण 26 गुणिला जर 24 केलं तर किती येतात? बघा, 624. किती येतात? 624. आता बघा, 624 मधून आपण 550 वजा केले तर किती उरतात विद्यार्थी मित्रांनो? तर ते उरतात 74. तर आपलं उत्तर काय झालं? 74. तर त्या नावाड्याचे वजन किती आहे? 74. 74 ऑप्शन नंबर सी. ओके, नेक्स्ट प्रश्न बघा, 2/5 पट म्हणजे किती टक्के? ठीक आहे, 2/5 पट म्हणजे किती टक्के? आता बघा, मी इथे सॉल्व करतो. 2/5 आपल्याला टक्का काढायचा आहे म्हणून गुणीला काय करायचं? 100 करायचं. ठीक आहे, 5 × 5, 5 × 2 = 10 आणि 20 × 2 = 40, 20 × 2 = 40. तर आपलं उत्तर आलं 40%, ऑप्शन नंबर सी. ठीक आहे, ऑप्शन नंबर सी, 40%. नंतरचा प्रश्न बघा, पुढला प्रश्न बघा, खालीलपैकी चुकीचा पर्याय निवडा. तर बघा, INSAT इंडियन नॅशनल सॅटेलाईट, IRS इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट, GSLV जिओ साइन चोरनस सॅटेलाईट लॉन्च व्हेइकल आणि PSLV पोलर सर्विलन्स लॉन्च व्हेइकल. तर आपलं आन्सर चुकीचं कोणतं आहे विद्यार्थी मित्रांनो? ऑप्शन नंबर डी. ठीक आहे, बघा, त्याचं लॉन्ग फॉर्म काय होते, PSLV याचं फुल फॉर्म काय होतो? तर पोलर सॅटेलाईट लॉन्च व्हेइकल. ठीक आहे, पोलर सॅटेलाईट लॉन्च व्हेइकल. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. आता बघा, महाराज सयाजीराव विद्यापीठ कुठे आहे? तर महाराज सयाजीराव विद्यापीठ हे दिल्लीला आहे का नाही, हेच आपलं उत्तर आहे, ऑप्शन नंबर ए. तर महाराज सयाजीराव विद्यापीठ हे कुठे आहे? ते ती आहे बरोडा. ठीक आहे, नंतरचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणत्या आदिवासी जमात दिसून येते? बघा, महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात दिसून येते? तर ती येते मांडिया गोंड. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. चुकीची जोडी बघा, घृणेश्वर कुठे आहे? जालना, हजूर साहिबा गुरुद्वारा नांदेड, सय्यद तुराब उल हक दर्गा परभणी आणि ओडा नागनाथ हिंगोली. तर बघा, कोणतं चुकीचं आहे याच्यामधून? तर ऑप्शन नंबर ए, घृणेश्वर हे कुठे आहे? तर ते आहे विद्यार्थी मित्रांनो औरंगाबाद, आताचं छत्रपती संभाजीनगर. ठीक आहे, पुढला प्रश्न बघा, महाराष्ट्रात नागपूर जिल्हा हा कोणत्या खनिजांच्या साठ्याकरता प्रसिद्ध आहे? बघा, नागपूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त काय आढळते? मॅग्नीज आढळते आणि महाराष्ट्रसुद्धा यासाठी प्रसिद्ध आहे. सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये काय मिळते? मॅग्नीज मिळते.
पुढला प्रश्न बघा, पुढला प्रश्न बघा, नाथसागर हे धरण कुठे आहे? तर बघा, नाथसागर हे धरण कुठे आहे विद्यार्थी मित्रांनो, तर ते आहे पैठणला. कुठे आहे? पैठण, ऑप्शन नंबर सी. नाथसागर यालाच कोणत्या नावाने ओळखले जाते? तर जायकवाडी. ठीक आहे, नाथसागर धरणालाच कोणत्या नावाने ओळखले जाते? जायकवाडी. आणि ते कोणत्या नदीवर आहे? तर गोदावरी नदी. ठीक आहे, गोदावरी नदी, गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी गोदावरी नदी, तिला दक्षिणेची गंगासुद्धा म्हटल्या जाते. पुढचा प्रश्न बघा, घटक राज्य व केंद्र सरकार यांच्यातील दुवा साधारण साधण्याचे कार्य कोण करतो? बघा, केंद्र घटक राज्य आणि केंद्र सरकार यांच्यातील दुवा साधण्याचे काम कोण करतो? तर तो करतो राज्यपाल. ठीक आहे, राज्यपाल करतो. पुढचा प्रश्न बघा, आणि बघा आपल्या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहे सध्याचे? तर ते आहे रमेश बैस. ठीक आहे, रमेश बैस. पुढला प्रश्न बघा, राष्ट्रपती उपराष्ट्रपतींना बळतर्फ करू शकतात हे विधान. आता बघा, राष्ट्रपती उपराष्ट्रपतींना बळतर्फ करू शकतात, हा करू शकतात. ठीक आहे, हे सत्य आहे, पण डायरेक्टली नाही करू शकत, पण ते करू शकतात. ठीक आहे, नंतर बघा, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना शपथ देण्याचे कार्य कोण करतो? आता बघा, उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहे त्यांना शपथ कोण देतो? तर त्या राज्यातील राज्यपाल, ज्या राज्यातील ज्या राज्याचे उच्च न्यायालय असेल त्या राज्यातील राज्यपाल त्यांना शपथ देतो. आणि सर्व उच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश आहे त्यांना शपथ कोण देते? तर त्यांना शपथ राष्ट्रपती देतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रपतीच्या निवडणुकीत खालीलपैकी कोणत्या गृहाचे सदस्य भाग घेत नाही? आता बघा, कोणत्या गृहाचे सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेत नाही? तर बघा, लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभा. विधानसभेचे जे निर्वाचित सदस्य असते, निवडून आलेले जे सदस्य असते, ते राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेतात. ठीक आहे, म्हणजे कोणाची घेत नाही? तर विधान परिषद, ऑप्शन नंबर ड, विधान परिषदेचे सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेत नाही. ठीक आहे, पुढला प्रश्न, पुढला प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला नाही? ठीक आहे, कोणता ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला नाही? तर बघा, गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म, शेतकऱ्यांचे आसूड आणि सुधारक. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, गुलामगिरी हा पण सुद्धा लिहिलेला आहे, शेतकऱ्यांचे आसूड तर तुम्हाला माहितीच आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला आहे. तर काय नाही लिहिलं? सुधारक. ठीक आहे, सुधारक. तर मग सुधारक कोणी लिहिलं विद्यार्थी मित्रांनो? तर ते लिहिलं आगरकरांनी, आगरकर. ठीक आहे, आगरकरांनी सुधारकर हे लिहिलं किंवा 1888 मध्ये. ठीक आहे, ठीक आहे, 1888 किंवा लिहिले 1888 मध्ये त्यांनी लिहिलं. नंतर बघा, कृष्णकाठ हा ग्रंथ कोणी लिहिला? कृष्णकाठ हा ग्रंथ कोणी लिहिला? तर तो लिहिला ऑप्शन नंबर सी, यशवंतराव चव्हाण यांनी. नंतरचा प्रश्न बघा, तोतलाडोह धरण कोणत्या नदीवर आहे? तोतलाडोह, आताच मी मागे क्वेश्चन घेतला होता विद्यार्थी मित्रांनो, तर ते आहे पेंच नदीवर आणि कुठे आहे? नागपूर जिल्ह्यामध्ये आपला. ठीक आहे, नागपूर जिल्हा. पुढला प्रश्न बघा, पिकांची आणेवारी कोण ठरवतो? पिकांची आणेवारी कोण ठरवतो? तर ते ठरवते विद्यार्थी मित्रांनो तहसीलदार. ठीक आहे, नंतर बघा, खालील विधानातील अधोरेखित नामांचा प्रकार ओळखा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, मी थोडं फास्ट घेत आहो कारण व्हिडिओ खूप लंबा नाही झाला पाहिजे. तर बघा, खालील विधानातील अधोरेखित नामांचा प्रकार ओळखा. जीवनात चांगुलपणा दाखविणाऱ्या माणसांना मोठा मोठे होता येते असे नाही. बघा, कोणते नाम आहे? तर आता बघा, सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम आणि यापैकी नाही. आता विद्यार्थी मित्रांनो, याचं सही उत्तर आहे भाववाचक नाम, ऑप्शन नंबर सी. ठीक आहे, ऑप्शन नंबर सी. आता भाववाचक नाम म्हणजे काय? तर ज्या नामाला आपण फक्त फील करू शकतो त्याला आपण भाववाचक नाव असे म्हणतात. भाववाचक नामामध्ये काय काय येतो? जसं की पाटीलकी, आपुलकी, श्रीमंती, गरिबी, सौंदर्य. ठीक आहे, सौंदर्य, श्रीमंती, गरिबी, पाटीलकी, आपुलकी, आपुलकेपणा, प्रामाणिकपणा, हे सगळं कशामध्ये येते? भाववाचक नामामध्ये येते विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, सामान्य नाम म्हणजे काय? तर कोणत्याही व्यक्तीचे एक नाव, जसं की वस्तू, प्राणी यांचं नाम, त्याला काय म्हणतात? आपण सामान्य नाम म्हणतात. ठीक आहे, आणि विशेष नाम म्हणजे कोणत्याही व्यक्तीचं जे नाव आहे, नाम आहे ते. आता बघा, कोण? गोदावरी नदी, गोदावरी हे काय? विशेष नाम आहे. सीता काय? विशेष नाम आहे. ठीक आहे, तर कोणत्याही वस्तूचं, व्यक्तीचं किंवा संस्थेचं जे एक्झॅक्टली नाम आहे ते नाम, त्याला विशेष नाम असे म्हणतात. नंतर बघा, स्कर्वी आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? आता बघा, स्कर्वी आजार कशामुळे होतो? तर व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे स्कर्वी होतो, व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे बेरीबेरी हो, रात आंधळेपणा होतो विद्यार्थी मित्रांनो, व्हिटॅमिन बीच्या कमतरतेमुळे बेरीबेरी होतो आणि व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे काय होतो? मूलडूस होतो. ठीक आहे, पुढला प्रश्न बघा,
तीस सेकंदाचे चार मिनटाचे गुणोत्तर काढा. आता बघा, तीस सेकंदाचे चार मिनटाचे गुणोत्तर काढा. तर बघा, तीस सेकंद आणि चार मिनिट. आता चार मिनटाला जर आपण सेकंडमध्ये कन्वर्ट केलं, चार मिनटाला जर आपण सेकंडमध्ये कन्वर्ट केलं, तर बघा एक साठ सेकंद म्हणजे काय होतो, काय होतो, एक मिनिट. ठीक आहे, साठ सेकंद म्हणजे एक मिनिट होतो. साठ सेकंद इज इक्वल टू एक मिनिट, बरोबर आहे. तर मग बघा, आपल्याला चार मिनटाचे सेकंदाचे प्रमाण काढायचे आहे, तर आपण चाळीस गुणिला सहा करू. ठीक आहे, चाळीस गुणिला सहा करू, दोनशे चाळीस सेकंद. ठीक आहे, चार मिनिट म्हणजे, चार मिनिट म्हणजे किती सेकंद, दोनशे चाळीस सेकंद. ओके, समजलं तुम्हाला. आता बघा, तीस आणि दोनशे चाळीस, तर शून्य आणि हे शून्य कटले, तीन एक तीन, तीन आठ चोवीस. ठीक आहे, तर आपलं उत्तर आलं एक अनुपात आठ, एक अनुपात आठ, ऑप्शन नंबर दोन, ऑप्शन नंबर बी. ठीक आहे, पुढला प्रश्न बघा. उचललेस तू मीठ मुठभर, साम्राज्याचा खसला पाया, असे कोणत्या चळवळीचे वर्णन आहे. आता बघा, असे कोणत्या चळवळीचे वर्णन आहे, तर ते बघा कोणत्या चळवळीचे वर्णन आहे, तर ते आहे सवनीय कायदेभंग, ऑप्शन नंबर बी, सवनीय कायदेभंग. ठीक आहे, सवनीय कायदेभंग केव्हा झालं होतं, मी आता सांगितलं होतं, एकोणीसशे तीसला. ठीक आहे, महात्मा गांधीजींनी केलं होतं. नंतर बघा, असहकार चळवळ केव्हा झाली होती, ते पण सुद्धा एकोणीसशे वीसला झाली. ठीक आहे, नंतर चले जाओ, आता सांगितलं एकोणीसशे बेचाळीस, आणि रोलट जो ॲक्ट आहे तो एकोणीसशे एकोणीसमध्ये झाला. ठीक आहे, त्याला काळा कायदा असेसुद्धा म्हटल्या जाते. ठीक आहे, नंतर बघा, सारे जहाँ से अच्छा हिंदू सता हमारा हे गीत खालीलपैकी कोणी लिहिले, कोणी लिहिले, तर ते लिहिले विद्यार्थी मित्रांनो गुलजार यांनी. ठीक आहे, गुलजार यांनी लिहिले. ओके, पुढला प्रश्न बघा. तर विद्यार्थी मित्रांनो, सॉरी, बघा, सारे जहाँ से अच्छा, थोडं मिस्टेक झाली, सारे जहाँ से अच्छा हिंदू सता हमारा हे लिहिलं मोहम्मद इकबाल यांनी. ठीक आहे, कोणी लिहिलं, मोहम्मद इकबाल. ठीक आहे, ऑप्शन नंबर सी, ऑप्शन नंबर सी म्हणायचं तर मी ऑप्शन नंबर ए म्हटलं, सॉरी, कोणी म्हटलं, कोणी लिहिलं, ऑप्शन नंबर सी, मोहम्मद इकबाल यांनी हे गीत लिहिलेलं आहे. ठीक आहे, पुढला प्रश्न बघा. महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु कोण. ठीक आहे, महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु कोण होते, तर बघा कोण होते विद्यार्थी मित्रांनो, गोपाल कृष्ण गोखले यांना महात्मा गांधीजीचे राजकीय गुरु म्हटले जात होते. आणि अजून एक प्रश्न असा विचारला जातो विद्यार्थी मित्रांनो एग्झाममध्ये, की सीमांत गांधीच्या नावाने कोणाला ओळखले जाते. ठीक आहे, सीमांत गांधीच्या नावाने कोणाला ओळखले जाते, तर ते ओळखले जाते खान अब्दुल गप्पार खान यांना. ठीक आहे, खान अब्दुल गप्पार खान, खान अब्दुल गप्पार खान यांना सीमांत गांधीजीच्या नावाने ओळखल्या जाते. ठीक आहे, पुढला प्रश्न बघा. चुकीची जोडी ओळखा, हिमरूशाली. ठीक आहे, हिमरूशाली, आता बघा, हिमरूशाली चादर निर्मिती सांगली, लाकडी खेळी सिंधुदुर्ग, हातमाग व यंत्रमाग मालेगाव, त्याच्यातून काय रॉंग आहे, काय चुकीचं आहे विद्यार्थी मित्रांनो, तर बघा हिमरूशाली. ठीक आहे, हिमरूशाली हे औरंगाबाद बरोबर आहे, चादर निर्मिती सांगली हे रॉंग आहे. चादर निर्मिती कुठे होते, तर ते होते सोलापूर, सोलापूरची चादर आपण म्हणतो ना, तर ते सोलापूर. ठीक आहे, पुढला प्रश्न बघा. महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठाचे मुख्यालय कुठे आहे. तर बघा कुठे आहे, तर ते आहे विद्यार्थी मित्रांनो नागपूर, ऑप्शन नंबर ड, नागपूरला आहे. नंतर बघा, कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत. आता बघा, मी तुम्हाला हे पण हे सुद्धा याच्यावर एक व्हिडिओ बनवला की प्रशासकीय विभाग, तर सर्वात जास्त प्रशासकीय विभागामध्ये सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे, तर औरंगाबाद, आणि सर्वात जास्त जिल्हेसुद्धा औरंगाबाद या प्रशासकीय विभागामध्येच आहेत. आता आपलं उत्तर होणार औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. ठीक आहे, पुढला प्रश्न बघा. शिवाजी महाराजांच्या काळात यांचे मार्फत राज्यकारभार चालत होता. कोणामार्फत, अष्टप्रधान मंडळ. ठीक आहे, ऑप्शन नंबर ड. पुढला प्रश्न बघा. शिवाजी महाराजांच्या काळात यांचे मार्फत राज्यकारभार चालत असे. बघा हा प्रश्न रिपीट झाला विद्यार्थी मित्रांनो, याचं सही उत्तर आहे अष्टप्रधान मंडळ. ठीक आहे, पुढला प्रश्न बघा. राज्यसभेचे एक तृतीयांश सदस्य दर रिकामी जागा वर्षांनी निवृत्त होतात. आता बघा, राज्यसभेचे जे एक तृतीयांश सदस्य आहे
एक तृतीयांश सदस्य आहे ते दर 2 वर्षांनी निवृत्त होतात, ठीक आहे, दर 2 वर्षांनी निवृत्त होतात. राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि ते कधीही विसर्जित होत नाही, ठीक आहे, त्याला विसर्जित करता येत नाही. राज्यसभा बघा, भारताचे जे उपराष्ट्रपती असते ते राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात, ठीक आहे. राज्यसभेसाठी वयाची अट किती आहे तर ते आहे 30 वर्ष, ठीक आहे. आणि याचा जो कार्यकाल आहे राज्यसभेचा तो 6 वर्षाचा असतो. किती वर्षाचा? 6 वर्षाचा असतो. आणि लोकसभेचा 5 वर्षाचा असतो. लोकसभा हे अस्थायी सभागृह आहे आणि ते संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे, छोटे सभागृह आहे, ठीक आहे. पुढला प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेतील मूळ कलमे व परिशिष्टे किती? आता बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये मूळ कलमे आणि परिशिष्टे किती आहे? तर एकूण 395 कलमे व 8 परिशिष्टे आहे, ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या बाबींचा मूलभूत कर्तव्यात समावेश होत नाही? आता बघा, मूलभूत कर्तव्य, आपली मूलभूत कर्तव्य किती आहे? 11, ठीक आहे. तर त्यापैकी याच्यामध्ये कोणत्या याचा समावेश होत नाही मूलभूत कर्तव्याचा? तर बघा, राष्ट्रीय ध्वजाचा मान करणे हे तर आपले मूलभूत कर्तव्य आहे. नंतर मतदानाचा मान राखणे, राष्ट्रगीताचा मान राखणे, सार्वजनिक मालमत्ता सुरक्षित ठेवणे. बघा, तर याच्यातून ऑप्शन नंबर बी आपलं सही उत्तर होणार, कारण राष्ट्रगीताचा मान राखणे हे सुद्धा आपलं मूलभूत कर्तव्य आहे आणि सार्वजनिक मालमत्तेचे जतन करणे, सुरक्षित ठेवणे त्यांना, हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. तर ऑप्शन नंबर बी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. ऑप्शन नंबर ब. आता बघा, मूलभूत कर्तव्य हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमेमध्ये आहे? तर 51 एमध्ये आहे, 51 अ, ठीक आहे, 51 अ. भारतीय राज्यघटनेच्या कलम 51 अमध्ये मूलभूत कर्तव्य सांगितलेले आहे. आणि मूलभूत अधिकार कुठे आहे? तर कलम 12 ते 35मध्ये आहे, ठीक आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 12 ते 35मध्ये मूलभूत अधिकार सांगितले आहे, ठीक आहे. पुढला प्रश्न बघा, पावनखिंड कुठे आहे? तर पावनखिंड कुठे आहे? तर ती आहे विद्यार्थी मित्रांनो विशाळगडवर, ठीक आहे. पावनखिंड कुठे आहे? विशाळगड. नंतरचा प्रश्न बघा, महात्मा फुले यांचे मूळ गाव कोणते होते? ठीक आहे, तर महात्मा फुले यांचे मूळ गाव कोणते होते? तर ते होते कडगुण, ऑप्शन नंबर सी. नंतरचा प्रश्न बघा, महाराष्ट्रात अलीकडे दरड कोसळल्याची घटना कुठे घडली? आता बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये अलीकडे दरड कोसळल्याची घटना घडली होती माडीन येथे, ठीक आहे, माडीन. नंतरचा प्रश्न बघा, खालील वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ शोधा, ठीक आहे. काडीचाही त्रास न होणे, म्हणजे कवडीचाही त्रास न होणे, याचा अर्थ काय होते? अजिबात त्रास न होणे, ठीक आहे, अजिबात त्रास न होणे, ऑप्शन नंबर सी. पुढला प्रश्न बघू, नंतरचा प्रश्न बघा, एका कपाटाची किंमत 1250 रुपये होती, या किमतीत 12% वाढ केली तर कपाटाची नवीन किंमत किती? आता बघा, अतिशय सोपा प्रश्न आहे. 1250 ही कपाटाची किंमत होती, त्याच्यामध्ये जर 12% वाढ झाली तर आपण 12% काढू, ठीक आहे. 0 0 बघा, 2 5 10 आणि 2 7 12, 5 चा भाग जातो का? 5 1 5, 5 2 10 आणि 5 5 25, ठीक आहे. मग 25 गुणिले जर आपण 6 केले तर किती येते विद्यार्थी मित्रांनो? बघा, 6 5 30 0 हा चे 3 12 13 14 आणि 15, ठीक आहे, 150. 25 गुणिले 6 150, ठीक आहे. नंतर बघा, किती उत्तर आलं आपलं? 150. आता बघा, तर कपाटाची नवीन किंमत आपल्याला विचारली आहे, 12% आपल्याला 150, तर मग आपण 1250 जर 150 प्लस केले, ठीक आहे, 150 जर आपण प्लस केले तर काय होतात? बघा, 0 5 5 10 0 8 1 2 3 आणि 4 आणि 1, ठीक आहे, तर 1400. तर नवीन किंमत किती झाली विद्यार्थी मित्रांनो? 1400 रुपये, ऑप्शन नंबर ड, ठीक आहे, ऑप्शन नंबर ड. पुढला प्रश्न बघा, एक सायकलस्वार कोल्हापूरवरून सकाळी 6:30 कराडला जायला निघाला. कोल्हापूर ते कराड अंतर 77 किलोमीटर आहे. सायकलाचा वेग 14 किलोमीटर तास असल्यास तो कराडला किती वाजता पोहोचेल? आता बघा, किती वाजता पोहोचेल आपल्याला वेळ काढायची आहे. तर बघा, 77 किलोमीटर अंतर आहे, भागीला आपण काय करतो? वेग करतो, 14 किलोमीटर, ठीक आहे. आता बघा, 14 1 14 आपण जर भाग दिला तर 14 5 70, तर 7 उरले आणि 0.9 आपण 0 दिला तर 14 5 70, ठीक आहे, 5.5 आपलं आलं. नंतर बघा,
साडेसहा वाजता जर तो सकाळी घरून निघाला तर 5 तास 5.5 तास आपल्याला लागत आहे. तर 6:30 आणि ते जर आपण 30 ॲड केले तर 7 वाजेल, ठीक आहे. 7 वाजतापासून जर आपण आता 5 तास समोर घेतले तर 7, 8, 9, 10, 11 आणि 12, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याला कराडला पोहोचायला किती वेळ लागेल तर 12 वाजेल, ठीक आहे. 12 वाजेल ऑप्शन नंबर ब. नंतरचा प्रश्न बघा, योग्य जोड्या लावा, ठीक आहे. शेवटचा प्रश्न आपला योग्य जोड्या जुळवा. तर बघा, गट अ आणि गट ब झाय झॉयलिटॉल, सायट्रिक आम्ल, लायकोपीन आणि नायसिन, ठीक आहे. नंतर बघा, गट ब रंग, गोडी देणे, प्रथिन बांधणी आणि आम्लता देणे, ठीक आहे. तर याच्यामधून आपली योग्य जोडी लावायची आहे. तर बघा, झॉयलिन काय येईन विद्यार्थी मित्रांनो, तर झॉयलिन येणार गोळी लावा. सायट्रिक आम्लाचं काम काय असते तर आम्लता देणे. नंतर बघा, लायकोपीन काय करते तर लायकोपीनला काय असते, रंग असते. आणि नंतर काय उरलं आपलं, तर नायसिन, ठीक आहे. प्रथिन बांधणी इम्प्लिफायर, ठीक आहे. तर आपलं उत्तर काय होणार विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर ए. बघा, 2, 4, 1 आणि 3 ऑप्शन नंबर ए इज राईट, ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, ठीक आहे. आणि भेटूया आता कोतवाल संभाव्य प्रश्नपत्रिका 6 मध्ये.